डोक्यांना सधी जाता आहे ना सगळे. शांत डोक्यानं खेळा, चांग बलं आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. ठाकरे कुटुंबातील पुढे दिलेल्या सदस्यांचा क्रम त्यांच्या वयाच्या ज्येष्ठतेच्या चढत्या क्रमानुसार लावा, म्हणजे सर्वात कमी वयाचा सदस्य पहिल्यांदा. आणि हे आहेत तुमचे पर्याय: ए प्रबोधनकार ठाकरे, बी आदित्य ठाकरे, सी बाळासाहेब ठाकरे, डी उद्धव ठाकरे. वेळ संपली आहे, बघूया योग्य क्रम काय आहे. योग्य क्रम आहे बी आदित्य ठाकरे, डी उद्धव ठाकरे, सी बाळासाहेब ठाकरे, ए प्रबोधनकार ठाकरे. 10 स्पर्धकांपैकी 7 लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि सगळ्यात वेगवान उत्तर दिलेलं आहे उज्ज्वल पवार यांनी. अरे अरे, अभिनंदन. या माझ्यासमोर बसलेले आहेत नागपूरचे उज्ज्वल पवार, जे डिफेन्स सिव्हिलियन म्हणून मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहेत. तुमचं स्वागत. नमस्कार. हे डिफेन्स सिव्हिलियन म्हणजे काय? इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स, या तिन्ही ज्या भारताच्या फोर्सेस आहे यांना जे इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर पाणी आणि जे इतर ज्या गोष्टी आहे त्या पुरवण्याचं काम करतो आपण. तर त्याचं जे डिपार्टमेंट आहे ते मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून आहे, तिथे मी ॲज अ टेक्निशियन काम करत आहे. आमच्या टीमने एक व्हिडिओ केलेला आहे तर तो आपण बघूया. कम्प्युटर साहेब कृपया व्हिडिओ दाखवा. माझं नाव उज्ज्वल संजयराव पवार. आईचं लहानपणापासून स्वप्न होतं की माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागायला पाहिजे आणि ते स्वप्न आज जवळपास पूर्ण झालेलं आहे. मला 2014 आता जिथे मी आहे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्या ठिकाणी मला गव्हर्नमेंट जॉब लागला. एखादी गोष्ट त्यांनी जर ठरवली असेल मनात तर ती पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही. मला वाटते मी सगळ्यात जास्त आईचे मृत्यू झाल्यानंतर रडलो होतो. प्रत्येक आव्हानाचा सामना करायची ताकद तसं आईचा मृत्यूनंतरच मला आली होती. आणि असे पण बरेच अनाथ मुलं आहे जगामध्ये ज्यांना आईवडील नाही आहे. एक क्षण समोर आला आणि मी स्वतःला थोडं मजबूत केलं. त्याच्यामुळे आता त्यांना असं वाटतं की म्हणजे मी जेवढं काही संघर्ष केला आहे त्याचं मला आता फळ मिळालं आहे असं त्यांना वाटतं. पण आज जेव्हा मी माझ्या आजूबाजूला बघतो, माझ्या बऱ्याच मित्रांना कम्पेअर करतो, तेव्हा असं वाटतं की आपण जे डिसिजन घेतलं ते एकदम योग्य होतं आपल्या परिस्थितीनुसार. त्यांची मेहनत तर होती, जिद्दही खूप होती त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळे माझा त्यांच्यावर खूप जास्त विश्वास होता स्वतःपेक्षा जास्त. मला दोन्ही गुड न्यूज माझ्या ज्या जीवनातले जे प्रसंग आहे ते ॲट अ टाइमच घडले आणि तिचं माझ्या जीवनात येणं एक प्रकार म्हणजे माझ्या लकी चार्मच झाला माझ्यासाठी. आमचं आता एकच स्वप्न आहे की आमचं एक छोटंसं घर असलं पाहिजे. आज कोण आलंय सोबत तुमच्या? माझी वाईफ आलेली आहे. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव? कीर्ती उज्ज्वल पवार. मी नागपूरवरून आली आहे. कसं वाटतं तुम्हाला इथं बघून? मस्त वाटत आहे, तुम्हाला भेटून पण खूप आनंद होत आहे. थँक्यू थँक्यू कीर्तीजी, थँक्यू. तुम्हाला सधीचे आपण नियम समजावून घेऊ. ओके. गप्पा मारूच आपण परत. हा खेळ 15 प्रश्नांचा आहे. पहिला प्रश्न 1,000 रुपयांसाठी असेल आणि 15वा प्रश्न 1 करोड रुपयांसाठी. याच्यात 2 टप्पे येतील. पहिला टप्पा 5व्या प्रश्नाला येतो, दुसरा टप्पा 10व्या प्रश्नाला. पहिल्या टप्प्यात आमचे घराळराव तुम्हाला देतील 45 सेकंद आणि दुसऱ्या टप्प्यात 60 सेकंद तुम्हाला मिळतील उत्तर देण्यासाठी. 10व्या प्रश्नाच्या नंतर वेळेची मर्यादा नाही, तुम्ही आरामात विचार करून उत्तर देऊ शकता. याच्यात 3 लाईफलाईन तुमच्या सोबतीला आहेत. पहिली लाईफलाईन आहे जनमत, जनतेच्या मदतीनं तुम्ही उत्तर देऊ शकता. दुसरी लाईफलाईन आहे 50-50, ज्याच्यात 2 अयोग्य पर्याय निघून जातील आणि उरलेल्या 2 पर्यायांमधून तुम्हाला 1 पर्याय निवडता येईल. तिसरी जी लाईफलाईन आहे ती आहे तज्ज्ञांचा सल्ला, तज्ज्ञांची मदत घेऊनही तुम्ही उत्तर देऊ शकता. आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आल्या आहेत मुंबई मिररच्या सहाय्यक संपादक अलका धुपकर. अलकाजी, तुमचं खूप मनपूर्वक स्वागत. थँक्यू. थँक्यू नागराज. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आणि छान वाटतंय या शोमध्ये तुमच्यासोबत इथे सहभागी होते आणि सगळ्या स्पर्धकांची जी उत्सुकता आहे ती देखील दिसतीये. थँक्यू. आम्हालाही छान वाटतंय की तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. एखादा फोटो किती महत्त्वपूर्ण असू शकतो आणि किती संवेदना निर्माण करण्यासाठी कामी येतो, मला वाटतं तो फोटो एकदा आपण बघायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या दुःखांकडे किंवा त्यांच्या समस्यांकडे आपण कधी सरळ थेटपणे नीटपणे बघत नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांचे पाय बघितले,
त्यांच्या वेदना बघितल्या, त्यांच्या जखमा बघितल्या आणि त्या सगळ्यांसमोर आणल्या असं एक संवेदनशील पत्रकार आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे तुमचं खूप मनपूर्वक स्वागत. आमच्यासोबत राहा, जेव्हा आवश्यकता पडेल या खेळात तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊच. येस, नक्की. उज्ज्वल, आपण खेळाला सुरुवात करू थेट. तुम्ही जर 3,20,000 रुपये जिंकले तर आम्ही तुम्हाला एक गुंतवणूक व्यवसाय उपलब्ध करून देऊ, जे तुम्हाला तुमच्या रकमेचं नियोजन करण्यात मदत करतील. तुम्हाला गरज वाटली तर त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता, नाहीतर तुम्ही थेट गुंतवणूकही करू शकता. आणि माझी इच्छा आहे, माझ्या सदिच्छा आहेत की तुम्ही जास्तीत जास्त रक्कम जिंकावी. तयार आहात? तयार आहे. हां, ओके. तर चला खेळूया उज्ज्वल पवार यांच्यासोबत कोण होणार करोडपती. आजच्या खेळातला हा आहे पहिला प्रश्न. यापैकी कोणता शब्द साधारणपणे एका बंदुकीच्या गोळीच्या आवाजाशी जोडला जातो? आणि पर्याय आहेत ए डिशुम, बी टिंग टिंग, सी डिशक्याव, डी धडाम. ऑप्शन सी डिशक्याव. काय करू? लॉक करा सर. खात्रीशीर? खात्रीशीर. कम्प्युटर साहेब, सी डिशक्याव कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 2,000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. एका प्रसिद्ध म्हणीनुसार आपल्या डोळ्यातील पुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय दिसतं? आणि पर्याय आहेत ए पोफळ, बी मुसळ, सी काटे, डी फूल. काय विचार करताय? कन्फ्युजन आहे सर. काय कन्फ्युजन आहे? मी लाईफलाईन घेत सर. लाईफलाईन घेणार? घड्याळ राव, थोडा दम धरा. कोणती लाईफलाईन? ऑडियन्स फोन. जन्मत घेणार? कम्प्युटर साहेब, उज्ज्वल पवार त्यांची पहिली लाईफलाईन जन्मत वापरू इच्छित आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. तुमच्यासाठी प्रश्न वाचतो. एका प्रसिद्ध म्हणीनुसार आपल्या डोळ्यातील कुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय दिसतं? पर्याय आहेत ए पोफळ, बी मुसळ, सी काटे, डी फूल. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. जनमत आपल्यासमोर आहे. ए ला 0%, बी ला 96%, सीला 2% आणि डी लाही 2% लोकांनी कौल दिलेला आहे. ऑप्शन बी मुसळ. काय करू? लॉक करू? लॉक करा. कम्प्युटर साहेब, बी मुसळ कृपया लॉक करा. कीर्तीजी, तुम्हाला माहित होतं का? तुम्ही अगदी दुसऱ्याच प्रश्नाला. सर कन्फ्युजन होतं. पण आपल्या एक्सपर्ट जनतेच्या मदतीनं हा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. अभिनंदन. जनतेचे आभार मानायला पाहिजेत आपल्याला, तुम्हाला. थँक्यू. आपल्या एक्सपर्ट जनतेच्या मदतीने हा प्रश्न पार केला आहे, त्यामुळे थँक्यू जनता. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ मुसळ मोठं असतं, पण कुसळ अगदी छोटं असतं. ते दुसऱ्यातला छोटा दोष दिसतो, आपला मोठा दोष आपल्याला दिसत नाही, अशा अर्थानं ते वापरतात. मग छान, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक लाईफलाईन गेलेली असली तरी 2 लाईफलाईन बाकी आहेत. 3,000 रुपयांसाठी उज्ज्वलजी हा आहे पुढचा प्रश्न. मणिकर्णिका या चित्रपटाची सहदिग्दर्शिका यापैकी कोणती अभिनेत्री आहे? आणि पर्याय आहेत ए कंगना राणावत, बी अनुष्का शर्मा, सी नंदिता दास, डी हेमा मालिनी. ऑप्शन ए कंगना राणावत. काय करू? लॉक करा. खात्रीशीर? खात्रीशीर. कम्प्युटर साहेब, ए कंगना राणावत कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया लगेच. 5,000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. बुद्धिबळ या खेळात उंट या मोहऱ्याची चाल कशी असते? आणि पर्याय आहेत ए अडीच घर, बी आडवी, सी सरळ, डी तिरपी. काय अंदाज नाही? कधीच नाही खेळलो. घराला थोडा दम धरा. कोणती लाईफलाईन घेणार?
एक्सपर्ट ऍडवाइस. कंप्यूटर साहेब, उज्ज्वल पवार साहेब तज्ञांचा सल्ला घेऊ इच्छित आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. आणि आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आले आहेत मुंबई मिररच्या सहाय्यक संपादक अलका धुपकर. अलकाजी, तुमची आवश्यकता भासलेली आहे, उज्ज्वलजी एका प्रश्नाशी अडलेले आहेत. मी प्रश्न वाचतो, परत पर्याय वाचीन आणि नंतर तुमची वेळ सुरू होईल. बुद्धिबळ या खेळात उंट या मोहऱ्याची चाल कशी असते? आणि पर्याय आहेत ए अडीच घर, बी आडवी, सी सरळ, डी तिरपी. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. माझा जो सल्ला आहे तो असा आहे की डी तिरपी हा पर्याय स्पर्धकांनी विचारात घ्यावा असं त्यांची इच्छा आहे. माझं जे मत आहे, माझा जो अनुभव आहे आणि मी उत्तर सांगते सजेशन ते ऐकायचं की नाही, पण डी तिरपी हे माझ्या अंदाजानुसार बरोबर उत्तर. काय करूया? डी तिरपी लॉक करू. वेळ सुरू होईल. कम्प्युटर साहेब, डी तिरपी कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. बुद्धिबळात हत्ती सरळ चालतो, घोडा आडीच घर चालतो, आणि उंट तिरका चालतो. कुठेही गेला तरी तिरपा चालतो, इकडे मागे आला किंवा पुढे गेला तर. आपण तज्ज्ञांचे आभार मानू, त्यांनी तुम्हाला योग्य सल्ला दिला. अलकाजी, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू अँड गुड लक. थँक्यू. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. किमान 10,000 रुपये तरी पहिला टप्पा पार केला की आपल्याकडे राहतात. 10,000 रुपयांसाठी हा आहे पाचवा प्रश्न. या चित्रफितीमध्ये दिसणारं मंदिर यापैकी कोणत्या ठिकाणी आहे? एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाईल. कम्प्युटर साहेब, कृपया व्हिडिओ दाखवा. बघितलं? आणखी एकदा बघायचंय? ठीक आहे ना, पर्याय वाचू. ए जेजुरी, बी तुळजापूर, सी पंढरपूर, डी त्र्यंबकेश्वर. ए जेजुरी. काय करू? लॉक करा. खात्रीशीर ना? खात्रीशीर. कम्प्युटर साहेब, ए जेजुरी कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. अभिनंदन. पुणे जिल्ह्यातलं खंडोबाचं मंदिर आहे, पटकन सांगितलं असं खेळा नीट. तुमचं लग्न कधी झालं? लग्न म्हणजे सर माझी जी वाईफ आहे ती माझ्या नात्यामध्येच होती. अच्छा. हां, नात्यामध्ये म्हणजे आत्याच्या जाऊची मुलगी. बर. तर लांब असून म्हणजे मला आवडायची ती. हां. मग हळूहळू जसं बालपण समोर वाढत गेलं तर ते म्हणजे प्रेमामध्ये रूपांतर झालं, म्हणजे माझं एकतर्फा प्रेम होतं. अच्छा, तुमचं. मग तिला मी सांगितलं 10वीमध्ये पहिल्यांदा प्रपोज केलं की मी तुला प्रेम करतो, मी तुझ्यावर. हां. तर त्यावेळेस तिने काही उत्तर दिलं नाही. त्यावेळेस काय 10वीत म्हटलं ते. हां. मग त्या 10वीत होते की तुम्ही? आम्ही दोघं एकाच क्लासमध्ये. एकाच क्लासमध्ये होतो. काय वाटलं होतं तुम्हाला? तेव्हा थोडं वय लहान होतं ना आणि एवढं काही कळत नसते. थोडं एज्युकेशन वगैरे बघायचं, त्याच्यानंतर मग सेटल झालं की मग विचार करायचा. आणि मग परत नंतर कधी विचारलं? नंतर मग जसं आम्ही मी समोर म्हणजे एज्युकेशन वगैरे झालं, त्याच्यानंतर मला जॉब वगैरे लागला, त्या दरम्यान मग आमचा फोनवर बोलणं चालू झालं. बरं. मग मला नोकरी वगैरे लागली मी पुण्याला असताना, तर त्यावेळेस मग तिने तिच्या घरच्यांना विचारलं की असा असा मुलगा आणि आम्ही एकमेकावर प्रेम करतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे, तुम्ही परवानगी देणार का? तिच्या घरचे लोक तयार झाले आणि मग आमचं लग्न झालं. तुम्ही घरी काय सांगितलं? काही सांगायची तर गरजच नव्हती, पण ते थोडं पुण्याला जॉब करायचं त्याच्यामुळे थोडं आई वडिलांनी विचार केला की एवढं लांब कसं द्यायचं वगैरे. मग त्याच्यानंतर सांगितलं मी आणि पुण्याला जॉब करत असतानाच म्हणजे मग त्यांना इकडे नागपूरला जॉब लागला. म्हणजे ती माझ्यासाठी एक प्रकारे लकी चांबण ठरली. इकडे माझं लग्न जुळलं. हां. मला सरकारी जॉबचा कॉल आला. अरे वा, तुम्हाला वाटतं की ते लकी आहेत तुमच्यासाठी? हां, लकी तर आहे. आपण खेळाकडे वळूया. शांतपणे खेळा. आता तुम्हाला 60 सेकंद आहेत, विचार करायला जास्त अवधी आहे. 20,000 रुपयांसाठी उज्ज्वलजी हा आहे पुढचा प्रश्न. यापैकी कोणतं नाव हे लोकसभेच्या एका मतदारसंघाचं आणि एका राज्याचंही नाव आहे? आणि पर्याय आहेत ए अरुणाचल प्रदेश, बी आसाम, सी पुडुचेरी, डी मिझोरम. काय विचार करताय? ऑप्शन सी पुद्दुचेरी. ऑप्शन सी. काय करू? लॉक करा. खात्रीशीर? खात्रीशीर. कम्प्युटर साहेब, सी पुडुचेरी कृपया लॉक करा.
पुडुचेरी का वाटलं तुम्हाला? सर अरुणाचल प्रदेश आसाम आणि मिझोरम हे तिन्ही राज्य आहे आणि पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न काय होता की यापैकी कोणतं नाव हे लोकसभेच्या एका मतदारसंघाचं आणि एका राज्याचंही नाव आहे? तुम्हाला माहिती किती राज्य नाही आहे, तुम्ही म्हणालात केंद्रशासित प्रदेश आहे. मला खेद वाटतोय सांगायला की हे उत्तर चुकलेलं आहे. मिझोरम असं त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला ते माहीत होतं की ते केंद्रशासित प्रदेश आहे आणि तुमची एक लाईफलाईनही बाकी होती. मला खूप खेद वाटतोय की तुम्ही खूप लवकर बाहेर पडताय उज्ज्वलजी. 10,000 रुपयेच तुम्ही जिंकलेले आहेत, पण हा खेळच असा आहे. थँक्यू 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 थँक्यू